नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। हिवरखेड येथील श्रीराम मंदिराचा कलशारोहण प्रसंगी हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद। याबाबत सविस्तर वृत्त। येथील सनातन कालीन इतिहास प्रसिद्ध प्रभू रामाचे मंदिराचा इतिहास नाईक परिवारातील कैलासवासी लक्ष्मण नाईक यांच्यापासून सुरू होते। सुपुत्र कैलासवासी दामाजी पंत नाईक यांच्या परिश्रमातून या श्रीराम मंदिराची निर्मिती झाली। पंताचा सावकारी व्यवसाय होता। सातपुडा पहाडातील रहिवासी कोरको आदिवासी लोकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड त्यांनी नाण्याच्या स्वरूपात केली। ही सर्व नाणी दामाजी पंतांनी तपासल्यानंतर सोन्याचे असल्याचे सिद्ध झाले। प्राप्त धन सत्कारणी लागावे म्हणून दामाजी पंतांनी श्रीराम मंदिर उभारण्याचा संकल्प हाती धरला। या मंदिराचे काम एकाच झाडाच्या लाकडापासून तयार करण्यात आले होते। सदर मंदिर आजपासून जवळपास 250 ते 300 वर्ष जुने झालेले होते। त्यानंतर पुढील पिढीतील नाईक परिवाराकडून 1971 या मंदिराच्या मुख्य गाभारा व त्यासंबंधित इतर बांधकाम किसन गोपालजी सदानी यांनी राजस्थानी गवंड्यामार्फत स्वतःचे खर्चाने पूर्ण केले। राम जानकी लक्ष्मण हनुमानाच्या मूर्ती राजस्थानातून मागून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। अशा या नवनिर्मित मंदिराचा जीर्णोद्धार होऊन कलशारोपणाचा धार्मिक विधी दिनांक 10 एप्रिल 2022 श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर पूज्य श्री संकेश्वर येथील श्री शंकराचार्यजी यांच्या शुभ हस्ते व माननीय श्री विजयकाका पोफळी महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला। 7 दिवस चाललेल्या भागवत सप्ताहानिमित्त श्रीराम प्रभूची कृपेने पवित्र सोहळ्यास नाईक कुटुंबाकडून होम हवन विधिवत पूजनानंतर मंदिरावर कलशारोहण करण्यात आले। त्यानंतर दुसरे दिवशी नागपूर येथील हरिभक्त पारायण श्री दिगंबर महाराज नाईक यांनी काल्याचे कीर्तन करून श्रीरामाची आरतीनंतर हजारो श्रीराम भक्तांनी महाप्रसाद ग्रहण केला। JKN न्यूजकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।